केरळ महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना राज्य सरकारकडून विशेष मार्गसूची जाहीर केल्याने नैऋत्य रेल्वे विभागाकडून देखील नवीन मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या नवीन मार्गसूचीनुसार केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी लस घेतली असावी किंवा घेतली नसावी पण 72 दिवसांपूर्वीचा RT-PCR नेगेटिव्ह अहवाल असणे अनिवार्य असून रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच विमानतळावर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ येथे कडक तपासणी केली जात असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून तपासणी केंद्रांची स्थापना केली गेली असून प्रवाशांची तपासणी केली जात आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.